सुप्रभात बालमित्रांनो आपल्या घरामध्ये खूप पसारा पडलेला आहे आणि अचानक जर तुम्हाला समजलं की पाहुणे येणार आहेत मग तुम्ही काय करताल जे सहज आवरता येईल ते सोपा सोपा पसारा उचलून ठेवताल आवरून ठेवताल अगदी तसंच आहे मुलांनो ज्यावेळेस परीक्षा जवळ आली त्यावेळेस आपल्याला जे सोपा भाग आहे ते सोपा भाग पक्का करावा लागतो पहा मग संख्या ज्ञान आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्हे अतिशय सोपा भाग आहे बरं का मित्रांनो काय दिलं या संख्या ज्ञानमध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे हे इंग्लिश अक्षर एक दोन शून्य एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ हे अंक ज्या संख्यात वापरतात त्यांना आंतरराष्ट्रीय संख्या म्हणतात एवढं समजलं खाली दिलेल्या संख्या चिन्हात व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या संख्या सारणीचं निरीक्षण करा अक्षरी लिहिलेल्या संख्या वीस हजार एकोणचाळीस संख्या चिन्हात म्हणजे मराठी भाषेत क्वामा देऊ आपण हा वीस हजार एकक दशक शतकच्या पुढं क्वामा वीस हजार एकोणचाळीस आलं आता हेच इंग्लिशमधून लिहायचं असं समजलं किती सोपा आहे एक लाख दोन हजार एकोणीस हे बघा एक लाख दोन हजार एकोणीस हेच इंग्लिशमधून असं लिहिलं एक लाख दोन हजार एकोणीस सहा लक्ष चाळीस हजार पन्नास सहा लक्ष चाळीस हजार पन्नास हेच इकडं तशाला तसे लिहिलं सहा लक्ष चाळीस हजार पन्नास ऐंशी लक्ष एकोणसाठ हजार पाचशे आठ ऐंशी लक्ष एकोणसाठ हजार पाचशे ऐंशी लक्ष एकोणसाठ हजार पाचशेठ कळालं आहे ना सोपं मग मग आता आपण नमुना उदाहरणे पाहू बघा येतात का तुम्हाला ज्या घरामध्ये अगोदरच स्वच्छता आहे जिथं काहीच पसारा नाही आहे त्या घरात अचानक जरी पाहुणे आले तरी काही टेन्शन आहे का तसंच ज्या मुलांचा अगोदरच अभ्यास झालेला आहे सर्व काही पूर्ण झालेलं आहे त्यांनी परीक्षेचं टेन्शन घ्यायचंच नाही त्यांनी हा अभ्यासक्रम सराव म्हणूनच करायचं समजलं मुलांना बघा आणि सोपा भाग पक्का करून घ्या नमुना उदाहरणे काय दिले क्वामा संख्या आली रे आली की क्वामा द्यायचा कारण तुम्हाला माहितच आहे नात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मामा कारण लग्नामध्ये तोच थांबतो <laughs> आणि गणितामध्ये संख्या वाचनात महत्त्वाचा आहे क्वामा कारण क्वामा दिल्याशिवाय संख्या वाचताच येत नाही दोन लाख शेहेचाळीस हजार आठशे पंचेचाळ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल मग लगेच दोन लाख शेहेचाळीस हजार इथं शहाऐंशी चुकलं इथं त्रेचाळीसही चुकलं इथं बघा दोन लाख शेहेचाळीस हजार सातशे पंचेचाळीस इथं आठशे पंचेचाळीस म्हणजे आठशे पंचेचाळीस म्हणजे पर्याय चार आणि सोपा भाग आहे ना घाईत वाचायचं नाही दमा आणि शिस्तीत हा मुलांना पुढं पहा क्वामादिव इथं पण पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस ब्याऐंशी ही संख्या देवनागिरी संख्याचिन्हात कशी लिहा पाच चौऱ्याऐंशी इथं पाच चौऱ्याऐंशी नाही इथं पाच चौऱ्याऐंशी आहे इथं नाही इथं तीन चौऱ्याऐंशी आहे म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे ब्याऐंशी कळालं खालील वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा असं म्हणले म्हणजे आता उत्तर काढायचं आणि ते उत्तर मराठीतून लिहितात तुम्ही तर ते देवणागिरी चिन्हात किती येतं ते बघायचं मग पन्नास हजार तीनशे चारमधून अडोतीस हजार दोनशे पस्तीस वजा जर केले तर उत्तर किती येईल बारा हजार एकोणसत्तर आणि ते देवणागिरी चिन्हात असं असलेलं आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे ते आहे पर्याय नंबर तीन यासाठी तुमची वजाबाकी तर पक्कीच आहे पुढं दोन लक्ष सहा हजार एकोणपन्नास ही संख्या देवणा देवणागिरी संख्या चिन्हात कशी लिहा देवणागिरी म्हणजे मराठी मराठीतून कसं लिहायचं दोन लाख सहा हजार एकोणपन्नास मग आता मराठीतून लिहायचं इथं दिले इंग्लिशमधून हे चुकलं बरोबर दोन लाख सहा हजार एकोणपन्नास इंग्लिशमधून दिसलं की पहिलं चूक करा बघा इंग्लिशमधून हे चूक करा तर हे बरोबर आहे दोन लाख सहा हजार एकोणपन्नास बरोबर आहे पण आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात सांगितलं आहे का नाही देवणागिरी मराठीतून सांगितले म्हणून ह्याला पहिलं चुक करायचं नाही तर गडबडीत दोन लक्ष सहा हजार एकोणपन्नास दोन लक्ष सहा हजार एकोणपन्नास करेक्ट आहे लगेच पर्याय नंबर एक लाख घडकड गडकड गोल करून टाकताल चुकलं समजून घ्या म्हणूनच तुम्हाला आम्ही घसा कोरडा करून सांगायलोत की सोपा प्रश्न अवघड जाऊ देऊ नका दोन लक्ष सहा हजार एकोणपन्नास म्हणजे पर्याय नंबर तीन दोन लक्ष सहा हजार एकोणपन्नास पुढचं पहा बरं इथेही तेच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष हे आहे आंतरराष्ट्रीयमधून हे आहे देवनागिरीमधून आपल्याला हेच विचारले म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचं पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न पाचवा काय दिला आहे बारा लक्ष वीस हजार तेवीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल मग आता बारा लक्ष वीस हजार तेवीस कशात लिहायचं हे लक्षात घ्यायचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणले मग आंतरराष्ट्रीय म्हणजे मराठीला कट करा हे मराठीला कट करा आता मराठी मराठी कट झाले की ह्या दोघांमधून कोणतं येईल ते बघायचं बारा लक्ष वीस हजार एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार लक्ष इथं कोटीपर्यंत म्हणजे हे उत्तर चुकलं म्हणजे येणार पर्याय नंबर चारच कॉमा देऊन बघा काय आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष बारा लक्ष वीस हजार तेवीस बारा लक्ष वीस हजार तेवीस कळालं मुलांना सारखं सारखं सांगायला बरं का सांगून सांगून आमचा घसा बसला की प्रश्न दमाणीवाचा आणि सोपा प्रश्न चुकू नका कळालं पहा पुढचा भाग आता सरावासाठीचे उदाहरणे मग आता सरावासाठीचे उदाहरणातलं पहिलं उदाहरण क्वामा द्या पासष्ट हजार तीनशे चोवीस ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल मग आता हे इंग्लिशमधून आहे हे मराठीतून कसं लिहायचं मराठीतून मग पासष्ट हजार तीनशे चोवीस इथं तर बासष्ट दिले चुकलं इथं त्रेसष्ट दिले हेही चुकलं ह्या दोघांमधूनच पासष्ट हजार तीनशे चोवीस पासष्ट हजार तीनशे चोवीस इथं तीनशे अठ्ठावीस दिले चुकलं करेक्ट आहे पर्याय नंबर दोन पहा प्रश्न दुसरा क्वामा द्यायचा लगेच दोन लाख एकोणचाळीस हजार तीनशे एकवीस ही संख्या देवणागरी संख्या चिन्हात कशी लिहाल दोन लाख एकोणचाळीस देवणागरी म्हणले बरोबर आहे मग इथं इंग्लिशमधून दिले का कुठं नाही मग आता मराठीतून दोन एकोणचाळीस पाहिजे इथं दोन एकतीस आहे हे चुकलं इथं दोन सदोतीस आहे हे चुकलं इथं दोन एकोणचाळीस दोन एकोणचाळीस बरोबर आहे आता ह्याच्यातून कोणतं दोन एकोणचाळीस तीनशे एकवीस तीनशे एकतीस इथं दिलं हेही चुकलं म्हणून उत्तर पर्याय नंबर चार तपासून घ्या दोन लाख एकोणचाळीस हजार तीनशे एकवीस दोन लाख एकोणचाळीस हजार तीनशे एकवीस करेक्ट आहे समाधान झाल्यानंतरच मग वर्तुळ रंगवायचा बघा फक्त दहा सेकंदात तुमचं उत्तर शोधणं आहे दहा सेकंद तपासायचं आणि नंतरचे पंधरा सेकंद रंगवायचं कळालं पुढचा प्रश्न एकक दशक शतक हजार दस हजार लाख तीन लाख शहाण्णव हजार सातशे अठ्ठावन्न ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश सगळीकडे इंग्लिशच आहे शेवटी आठ दिले पण इथं सात आहे म्हणजे पर्याय एक येणार नाही इथं शेवटी सात आहे हे येणार नाही आता ह्या दोघांमधून तीन लाख शहाण्णव हजार म्हणले तीन लाख शहाण्णव हजार बरोबर आहे सातशे अठ्ठावन्न इथं सातशे अडुसष्ट दिले चुकलं म्हणून उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न काय दिलाय पुढचा प्रश्न क्वामा द्यायचा लगेच एक लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसत्तर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल म्हणजे इंग्लिशमधून मग शेवटी नऊ दिलं आहे इकडं नऊचं आहे एक लाख पंचवीस हजार आहे इथं एक लाख बावन्न हे पर्याय येणार नाही एक लाख चोवीस दिलं हे येणार नाही त्याच्यानंतर हे एक लाख पंचवीस एक लाख पंचवीस बरोबर आहे तीनशे एकोणसत्तर दिलं आहे इथं तीनशे एकोणचाळीस दिलं आहे म्हणून चुकलं हे पर्याय नंबर चार कळालं पुढचा प्रश्न एककदशक शतक हजार दस ना हजार लक्ष आठ लक्ष त्रेचाळीस हजार सहाशे एकोणीस ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल मग आता देवणागरी म्हणजे काय मराठीतून मग मराठीतून बघायचं आठ लक्ष इथं सुरुवातीला चार दिले हे चुकलं त्याच्यानंतर त्रेचाळीस हजार इथं त्रेपन्न दिलं हे चुकलं त्याच्यानंतर आठ लक्ष त्रेचाळीस हजार सहाशे एकोणीस इथं सहाशे एक्क्याण्णव दिले हे चुकलं म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन आठ लक्ष त्रेचाळीस हजार सहाशे एकोणीस समजायला आहे बालमित्रांनो आहे ना सोपं सोपं मग आता हे सोपं अवघड जाईल का तुम्हाला नाही का बरं कारण तुम्ही सराव केलात म्हणून छान वाचन केलात म्हणून बघा आता पुढचा प्रश्न सातवा सहावा काय दिलं आहे कॉमा देऊन बघू आठ लक्ष सात हजार चारशे एकोणचाळीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल तर मग आठ लक्ष सात हजार असं म्हणलेलं आहे आणि पुढं काय म्हणलं आहे चारशे एकोणचाळीस चार तीन नऊ आता इथं आठशे एकतीस दिले हे चुकलं इथं चारशे एकोणसत्तर दिलं हे चुकलं इथं चारशे एकोणपन्नास दिलं चुकलं चारशे एकोणचाळीस पाहिजे आणि चारशे एकोणचाळीस आहे पर्याय नंबर एकमध्ये आठ लक्ष सात हजार चारशे एकोणचाळीस आठ लक्ष सात हजार चारशे एकोणचाळीस म्हणून पर्याय एक करेक्ट आहे उत्तराला रंगवा बघा आता तुमच्यासमोर व्हिडिओ चालू आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपण किती सेकंद वेळ द्यायलोत हेही ही आहे बरोबर आहे मुलांनो म्हणून तुम्ही परीक्षेमध्ये ना छानपैकी व्यवस्थित विचार करून सोडवा खालील बेरजेचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्याची नात लिहा म्हणलेलं आहे अगदी सोपं आहे बेरीज करा आणि बेरीज करून उत्तर आलं साठ हजार एकवीस आता हे लिहायचं आहे आंतरराष्ट्रीय संख्याची ना तुम्ही लगेच इथं साठ हजार एकवीस म्हणून ह्याला टिक करताल हे आहे हेही चुकलंय हेही आहे मग अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन साठ हजार एकवीस समजलं पुढच्या प्रश्नात पण तसंच आहे खालील वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहा मग ही वजाबाकी दिली आहे पन्नास हजार तीनशे चौऱ्याऐंशी आणि पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर मग करा वजाबाकी काय आलं मग तर वजाबाकी एका प्रश्नात दोन दोन प्रश्न आहेत बरं का पहिल्यांदा वजाबाकी करा आणि ते आंतरराष्ट्रीय चिन्हातच मांडायला पाहिजे बरोबर आहे मग उत्तर आहे चोवीस हजार नऊशे नऊ मग चोवीस हजार नऊशे नऊ आंतरराष्ट्रीय संख्याचे चिन्हात म्हणून हे पर्याय एक चुकलं पर्याय तीन चुकलं पर्याय दोन तर येणारच नाही म्हणून उत अचूक उत्तर आहे पर्याय नंबर समजलं पहा पुढचा प्रश्न काय दिले प्रश्नात खालील गुणाकाराचे उत्तर देवनागरी लिपीत लिहा आता हे गुणाकार करायचे देवनागरी म्हणजेच काय रे इंग्रजीमधून आता परीक्षेमध्ये तुम्ही गुणाकार करताल उत्तर आलंय सात हजार सातशे बावीस लगेच तुम्हाला इथे उत्तर दिसे सात हजार सातशे बावीस लगेच याला करताल रंगवताल चुकलं मुलांनो देवनागरी म्हणजे मराठीतून म्हणून पर्याय दोन येणार नाही पर्याय चार येणार नाही पर्याय एक येणार नाही तर करेक्ट आहे पर्याय नंबर तीन समजलं पहा पुढचा काय दिले पुढचा प्रश्न खालील वजा बाकीचे उत्तर देवनागरी संख्या चिन्हात लिहा म्हणले मग आता याचं वजाबाकी करायची आणि उत्तर काढायचं काही वजाबाकी आता सहामधून नऊ वजा होत नाहीत मग मधून इकडला हातचा इकडे घेतला म्हणजे इथं सात होते इथं किती झाले आता सहा झाले मग इथं सोळा झाले मधून नऊ गेले उरले किती सात आता सहामधून आठ जात नाहीत म्हणून इकडला हातचा तिकडे घेतला हे झाले सोळा इथं झाले सात सोळामधून आठ गेले परत इथं आठ उरले आता ह्या सातमधून सात गेले शून्य आणि नऊमधून मधून सहा गेले तीन तीन हजार सत्याऐंशी देवनागरीत बरोबर आहे मग आता तीन हजार सत्याऐंशी दिसलं की है, है है, हे पर्याय बरोबर आहे का मग नाही हे चुकलाय कारण देवनागरीत लिहायचंय हे येणार नाही हे येणार नाही मराठीतून तीन हजार सत्याऐंशी पर्याय नंबर दोन पहा पुढचा प्रश्न खालील गुणाकाराचे उत्तर देवनागरी संख्या चिन्हात लिहा मग हे गुणाकार करा आणि उत्तर काढा पहा मग काय आलं उत्तर दोनशे चौतीस गुणिले नऊशे नव्याण्णव ह्याचं उत्तर आलं क्वामा देऊ दोन लाख तेहतीस हजार सातशे सहासष्ट मग कशात सांगितलंय देवनागरी म्हणजे मराठीतून मग हे इंग्लिशमधले पहिलं कट करायचं हे कट केलं हे कट केलं ला। दोन लाख तेहतीस हजार सातशे सहासष्ट कुठे आहेत हे हे पण उत्तर चुकीचं आहे दोन लाख तेहतीस हजार सातशे सहासष्ट म्हणजे उत्तर पर्याय नंबर तीन समजायलाय ना पहा पुढचा तीस हजार चारशे पाच ही संख्या देवनागरी संख्या संख्याचिन्हात कशी लिहाल देवनागरी मरीज मराठी हे इंग्लिश कट करा हे इंग्लिश कट करा आता राहिले हे तीस हजार चारशे पाच म्हणले मग आता तीस हजार चारशे पाच कॉमा देऊन बघितलं तर उत्तर पर्याय नंबर चारच चार। आहे हे इथं तीन लाख चारशे पाच आहे पर्याय एक येणार नाही पुढचा बावन्न हजार एकोणसत्तर ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल देवनागरी म्हणलं बोल पहिलं इंग्लिश कट करायचं मुलांना उत्तर नंतर शोधायचं एकोणसत्तर शेवटी म्हणलंय इथं दिले एकोणऐंशी म्हणजे हे चार नंबर कटलं उत्तर येते पर्याय दोन तपासा बावन्न हजार एकोणसत्तर क्वामा दिला बावन्न हजार एकोणसत्तर पुढं सोळा हजार आठशे एक्केचाळीस ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल देवनागरी म्हणले मग आता देवनागरी म्हणजे इंग्लिश कट करायचं आधी हे इंग्लिश कट केलं हे इंग्लिश कट केलं आता पुढचं सोळा हजार म्हणले इथं दिले साठ हजार हे चुकलं उरलं काय पर्याय चारच सोळा हजार आठशे एक्केचाळ सोळा हजार आठशे एक्केचाळ पुढचा त्रेचाळीस हजार एकोणसत्तर ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल आंतरराष्ट्रीय म्हणले मग मराठी कट करा हे मराठी कट केलं हे मराठी कट केलं आता दोघामध्ये त्रेचाळीस हजार एकोणसत्तर त्रेचाळीस हजार एकोणसत्तर करेक्ट कर। आहे पर्याय नंबर 3, 1, तक, hell, 10, 4, 15, तीन एकक दशक शतक हजार दस हजार लाख इथं चार लाख तीस हजार दिले हे येणार नाही कळालं मुलांनो कट पद्धत वापरायची तीन पर्याय कट करायचे उरला तो आपला आणि पुन्हा तपासून घ्यायचं डबल एक लक्ष पाच हजार एकोणऐंशी मग आता ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात म्हणलंय मग आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश हे पहिलं मराठी कट करा हे इथं एक मराठी कट करा आता हे दोनच उरले एक लक्ष पाच हजार एकोणऐंशी म्हणले लक्ष एक लक्ष मग कोमा द्या एकक दशक शतक हजार इथं तर दहा लक्ष दिले चुकलं इथं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लक्ष पाच हजार एकोणऐंशी एक, एक लक्ष पाच हजार एकोणऐंशी करेक्ट आहे पर्याय नंबर एक पहा पुढचा प्रश्न पाच लाख पन्नास हजार पाच ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल मग आता पाच लाख पन्नास हजार पाच म्हणले आंतरराष्ट्रीय म्हणले मराठी दिसले की त्याला हर हर महादेवनाचे कट करायचंय <laughs> कट करून टाका आधी हां आता आंतरराष्ट्रीय हे आणि हे उरलं मग पाच लाख कोमा देऊन बघा इथं एक कोमा इथं एक कोमा पन्नास लाख झालं हे चुकलं जास्त टेन्शन घ्यायचं कामाचं नाही धडल दिशा उत्तर सापडतंय पुन्हा हे तपासून घ्यायचं सापडलेलं उत्तर पाच लाख पन्नास हजार पाच पाच लाख पन्नास हजार पाच कळालं पुढचं चार लक्ष त्र्याहत्तर हजार एकोणनव्वद ही संख्या देवनागरी अंका देवणागिरी म्हणजे मराठी मग इंग्लिशचं काय काम आहे ए इंग्लिशला कट करा ए इंग्लिशला कट करा कन्फ्यूज करण्यासाठी देतात तुम्हाला हे दोन पर्याय आता चार लक्ष त्र्याहत्तर हजार चार लक्ष त्र्याहत्तर हजार म्हणले हां क्वामा देऊन बघा चार लक्ष त्र्याहत्तर हजार एकोणनव्वद करेक्ट आहे आणि इथं काय दिलं आहे एक दशक शतकाचं चाळीस लक्ष दिले चुकलं म्हणून अठराव्याचं उत्तर पर्याय दोन समजायलेत मुलांना सगळे प्रश्न आहेत ना सोपे मग आता हे सोपे चुकायचे असते का नाही म्हणूनच ना म्हणायलो की परीक्षा जवळ आली की सोपा भाग आधी पक्का करा आता बी तीस लक्ष चार हजार एकोणसत्तर ही संख्या देवणागरी संख्या चिन्हात कशी लिहाल देवनागरी म्हणजे मराठी मग इंग्लिश दिले का इंग्लिश कट करा आता तीस लक्ष चार हजार एकोणसत्तर मग आता तीस लक्ष म्हणजे एकदश तर क्वामा क्वामा तीस लक्ष चाळीस हजार दिले चुकलं हेही येणार नाही पुन्हा क्वामा देऊ इथं इथं क्वामा तीस लक्ष चार हजार एकोणसाठ दिले एकोणसत्तर पाहिजे हेही चुकलं म्हणून उत्तर पर्याय नंबर चार तीस लक्ष चार हजार एकोणसत्तर पुढचं सात लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेवीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्हात म्हणले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय इंग्लिश मराठीत आहे का कुठं नाही आहे मग आता हेच आहे पाचशे तेवीस शेवटी पाचशे तेवीस पाचशे तेवीस पाचशे तेवीस पाचशे सात लक्ष अठ्ठेचाळीस हजार सात लक्ष अठ्ठेचाळीस हजार क्वामा देऊ इथं क्वामा देऊ सात लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेवीस म्हणून उत्तर पर्याय नंबर तीन पुढचं इथं वेगळं दिलं आहे सात लक्ष चौऱ्याऐंशी हजार हे येणार नाही इथं दिलं आहे चौऱ्याहत्तर लक्ष ऐंशी हजार हे येणार नाही आणि इथं दिलं आहे सत्तर लक्ष अठ्ठेचाळीस हजार नाही पुढं पाच लक्ष पन्नास हजार पाच पन्नास हजार पाच ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल मग मराठी कटकरा हे मराठी कटकरा ह्या दोघांमध्येच पन्नास हजार पाच आता इथं पाच हजार पाच आहे शेवटी म्हणून हे येणार नाही तर इथं आहे पन्नास हजार पाच पाच लक्ष कॉमा देऊन बघा लगेच पाच लक्ष पन्नास हजार पाच पाच लक्ष पन्नास हजार पाच उत्तर पर्याय नंबर दोन खाली दिलेल्या वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातली हा म्हणले म्हणजे पहिल्यांदा वजाबाकी करायची आणि नंतर उत्तर करा वाजाबाकी मग आता पाचमधून नऊ जात नाहीत म्हणून इकडला हाचा इकडं घेतला हे दोन होते हे झाले एक आणि मग आता काय होईल पंधरामधून नऊ गेले उरले किती सहा आता इथं एक आहे एक आता हे तर दोन कॅन्सल झालेत मग एकमधून सहा वजा होतील का नाही वजा होणार मग आता इकडला हातचा इकडं इथं एक होतं इथं झालं शून्य अकरामधून सहा गेले किती आले पाच आता इथं शून्य आहेत शून्यमधून दोन वजा होत नाहीत म्हणून इकडलं इकडं हातचा घेतला इथं दोन झाले इथं दहा झाले दहामधून दोन गेले इथं आले आठ इथं मधून पाच जात नाहीत इकडला हातचा तिकडं गेला म्हणजे आता इथं सहा होते इथं झाले पाच इथं दहा झाले होते इथं नऊ आणि इथं झाले बारा बारामधून पाच गेले किती उरले तर आले बघा तिथं सात आहे मग आता काय नऊमधून नऊ गेले शून्य आणि पाचमधून तीन गेले दोन म्हणजे उत्तर आलं दोन लाख सात हजार शहाऐंशी आणि हे कसं द्यायचं आहे आंतरराष्ट्रीय चिन्हात मग हे पहिलं मराठी कट करा हे मराठी कट करा मग काय दोन लाख सात हजार आठशे छप्पन मग दोन लाख सात हजार आठशे छप्पन म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर एक इथं दोन लाख आठ हजार दिले हेही येणार नाही बघा पाचवा प्रश्न साठ लक्ष सात हजार एकोणसत्तर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल साठ लक्ष सात हजार आणि आंतरराष्ट्रीय म्हणले मग मराठी कुठं दिले का नाही एकोणसत्तर म्हणले बरोबर आहे मग हे एकोणऐंशी दिले हे चार नंबर कट करा आता एकक दशक शतक क्वामा द्या एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार हां आता इथं कोटी झालं हे येणार नाही पुन्हा इथं क्वामा द्या साठ लक्ष साठ हजार साठ लक्ष सात हजार म्हणलं होतं हेच चुकलं मग आता इथं काय साठ लक, एक लक्ष एकक दशक शतक क्वामा इथं क्वामा साठ लक्ष सात हजार साठ लक्ष सहा हजार एकोणसत्तर स्वाहा आता हे एकमेव प्रश्न असा आहे की हे चारही पर्याय चुकले परीक्षेत जर आलं तर तुम्हाला याचे नक्कीच मार्क मिळतील साठ लक्ष सात हजार आहे आणि इथं साठ लक्ष इथं साठ हजाराचं आहे इथं साठ लक्ष इथं कोटी आहे इथं आठ लक्ष इथं सात हजार कुठंच नाही आहे बरोबर आहे हे प्रश्न प्रिंट मिस्टेक झाला इथं सात हजारच्या ऐवजी साठ हजार असं असेल मग पर्याय दोन आला असतं पुढचा प्रश्न नेक्स्ट बघा सहा कोटी तीस हजार एकोणसाठ आता एकोणसाठ म्हणलेलं आहे बरोबर आहे सगळीकडे एकोणसाठच आहे सहा कोटी क्वामा देऊन बघायला लगेच आहे बघा इथं क्वामा इथं क्वामा इथं क्वामा एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी सहा कोटी तीस हजार म्हणले हे इथं तीस हजार नाही आहे त्याच्यानंतर इथं एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार क्वामा लक्ष दशलक्ष क्वामा साठ कोटी झालं इथं चुकलं सहा कोटी तीस हजार एकक दशक शतक क्वामा क्वामा साठ लक्ष तीस हजार चुकलं आता हेच नक्की उत्तर असेल का दशतक कॉमा हजार दस हजार सहा कोटी तीस हजार एकोणसाठ करेक्ट आहे म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पुढचं बारा कोटी बाराशे बारा ही संख्या अंकात कशी लिहाल बारा कोटी बाराशे बारा मग आता बाराशे बारा, बारा, बारा इथं नाही आहे म्हणून हे पर्याय येणार नाही कधीच इथं बाराशे बारा इथं बाराशे बारा बाराशे बारा बारा कोटी बाराशे बारा फक्त बारा कोटी पाहिजे हां आता मग बघूया आपण एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार क्वामा लक्ष दशलक्ष इथं तर कोटी नाहीच हे चुकलं एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार क्वामा लक्ष दशलक्ष क्वामा कोटी दस कोटी करेक्ट आहे बारा कोटी इथं हा लाख कुणी नाही आणि हे बाराशे बारा करेक्ट आहे हे बघा एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार क्वामा लक्ष दस लक्ष क्वामा कोटी दस कोटी अब्ज एक अब्जपर्यंत चालले हे येणार नाही उत्तर आहे सातव्याचं पर्याय नंबर दोन आठवा प्रश्न पंधरा कोटी एक लक्ष पन्नास हजार पंधरा पन्नास हजार पंधरा पहिलं बघून घ्या इथं पन्नास हजार पंधरा इथं पन्नास हजार पंधरा नाही हे पन्नास हजार पंधरा हे पन्नास हजार पंधरा एक पर्याय तर चुकीचा सापडला आणि पुढं म्हणले पंधरा कोटी एक लक्ष आता एक लक्ष पन्नास हजार पंधरा सापडलं ना एक लाख पन्नास हजार पंधरा कुठं आहे बघा बरं एक लाख पन्नास हजार पंधरा इथं नाही आहे एक लाख पन्नास हजार एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार क्वामा बघा हां आलं बघा इथं एक लाख पन्नास हजार पंधरा हे येऊ शकतं आहे इथं नाही येऊ शकत कारण इथं दहा लाख दिले सारखं आहे बरोबर हे नाही येणार आणि इथं इथं येऊ ह्या दोन्हीपैकी येऊ शकते आता दोन पर्याय चुकले आता पुढचं पंधरा कोटी एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार लक्ष दसलक्ष इथं आलं बघा कोटी दस कोटी पंधरा कोटी एक लक्ष पन्नास हजार पंधरा हे करेक्ट आहे आणि इथं काय दिलं आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी दस कोटीनं अब्ज एक कब्जपर्यंत अब दिले नाही म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय एक नव्व आठ कोटी सत्तर लक्ष अष्ट्याहत्तर आठशे सात आठ कोटी सत्तर लक्ष अष्ट्याहत्तर हजार असं म्हणायचं होतं इथं हजार राहिले आठशे सात क्वामा देऊन बघायचं मग आता ह्याचं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आठ कोटी तस आश सत्त्याऐंशी कोटी झालं चुकलं एकक दशक शतक हजार दस हजार दस लक्ष दसलक्ष आठ कोटी सत्त्याहत्तर लक्ष आणि पुढं दिलं ऐंशी चुकलं एकक दशतक हजार दस हजार इथं सत्त्याहत्तर लक्ष पाहिजे सत्तर लक्षाला चुकलं आता इथं काय आहे थमा थमा थांबा सत्तर लक्ष आहे रे सत्तर लक्ष आहे आपलंच चुकलं एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी आठ कोटी सत्तर लक्ष आणि पुढं काय दिलंय अष्ट्याहत्तर हजार आठशे सात म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा शेवटचा प्रश्न पावणे तीन कोटी ही संख्या अंकातल्या पावणे तीन कोटी म्हणजे तीन कोटीला पावण कोटी कमी म्हणजे हे तर पर्याय कधीच येणार नाही मग आता ह्या दोघापैकी कोणतं येईल पावणे तीन कोटी म्हणजे आता आपल्याला एक कोटीला पाव कमी म्हणजेच काय येईल पंचाहत्तर असं बघावं लागल पावणे तीन कोटी म्हणजेच काय तर एक कोटीला पंचवीस लाख कमी बरोबर आहे शंभर लाखाचं एक कोटी होतं ना मग आता इथं बघा पर्यायात एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार क्वामा लक्ष दस लक्ष क्वामा हे दिलेत पंच्याहत्तर लाख आणि ह्या पंच्याहत्तर लाखामध्ये जर पंचवीस लाख मिळवले म्हणजे पाव लाख मिळवले तर एक कोटी, कोटी होते म्हणजे लग्ष हे सध्या झालेत पाऊन कोटी आणि हे पाऊन लाख झालेत आणि त्याच्यात दोन दोन कोटी पाऊन लाख म्हणजेच काय पावणे तीन लाख म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो सर्व सोपे सोपे प्रश्न आहे तुम्ही व्यवस्थित पहा समजून घ्या आणि आमची एकच तळमळ आहे की तुम्ही सोपा भाग चुकू नये हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद